राम श्री राम श्री राम जय राम राम श्री राम श्री राम जय राम। महाराष्ट्रातला पहिला वृद्धाश्रम तुम्हाला त्या दिवशी रात्री काय समाधान असेल, पण आता सकाळी तुम्हाला दाखवतो आहे बघा। आणि भरपूर असा मोठा वृद्धाश्रम आहे यार, चिक्कार मोठा आहे, काहीतरी 58 जण म्हणजे इतर माणसं आहेत, लेडीज पकडून म्हणजे आजी आजोबा वगैरे पकडून 58 जण माणसं आहेत। चिक्कार मोठा वृद्धाश्रम आहे यार, आणि महाराष्ट्रातला पहिला, पंढरपुरातला पहिला वृद्धाश्रम आहे। आणि काय विषय नाही, थोडीशी मदत म्हणून करायची वाटली तर मी केली आहे बघा। तर आता आपण जाणार आहोत, कुठे जाणार आहोत तुझी आज? अक्कलकोट। तर आज आपण अक्कलकोटला जाणार आहोत, तर आपण आपले व्हिडिओची सुरुवात इथनंच करूया। तर कशात तुम्ही? नक्कीच बरं सर, तुम्हा सर्वांची झाली बारकी। तर सुरुवात आपण इथनंच करूया। तर आता आपण जाणार आहोत अक्कलकोटला। तर कशात तुम्ही? नक्कीच बरे असाल। तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या अक्काच्या अग्रिकुली मराठी युट्यूब चॅनलवर। त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू। तर चला निघूया आपण, आपली गाडी इथंच 2 दिवस इथंच होती, त्यांची सेफमध्ये गाडी मस्त सेफ लावलेली वृद्धाश्रममध्ये। तर इथनं आपण आता जाऊ अक्कलकोटला, कसा आता रूट आहे काय आहे मॅप लावू आणि निघूया। चला कुठेही जाण्या अगोदर गणपती बाप्पा मोरया। चला प्रवास चालू, राम कृष्ण हरी। चला मामा बाय बाय। चला तर आपला प्रवास चालू झालेला आहे। तर केतन आपला एक काम कर मस्त विकी, मॅप चालू कर म्हणजे आपण त्या आपल्या ठिकाणी पोहोचू। ओके चला। आता काय पोचलं काय माहिती नाही, पण जाम भूक लागली म्हणून नाश्ता करायला आलो। बघूया चांगला कुठं नाश्ता भेटला तर नाश्ता करू। हॉटेलमध्ये मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आणि तेजू बघा फीडबॅक फीडबॅक ना तेजू तिथंच तू काय दिलंस फीडबॅक गुड। आता सोलापूर गावान आलेलो आहो, सोलापूर गावान म्हणजे मी तर पहिल्यांदा आलोय, बघा कसा गाव आहे ते तुम्हीच बघा। म्हणजे एक भारी वाटत असं म्हणजे कधीतरी त्यांच्या नवीन नवीन गावात जावला। आज आता इथे आलो, इथले आता आपण आलो अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला। आमची इच्छा होती भरपूर वर्षापासूनची, ती आज पूर्ण होणार आहे। आणि तेजूची पण इच्छा होती का अक्कलकोटला जाऊन श्री स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेवायचे, आणि तिथनं आपल्याला जावंच होतं गंगापूरला, पण आज काय आपण तिथनं जाणार नाही। बहुतेक तिथून आपण आहे ना म्हणजे तुळजापूर भवानी, म्हणजे तुळजापूरला गेलो तर तुळजापूरला नाही तर मग डायरेक्ट जेजुरीला। तर बघूया आपलं दर्शन कुठपर्यंत होत आहे, पहिले अक्कलकोटला जाऊया। चला फायनली अक्कलकोटमध्ये पोहोचलेलो आहोत आणि सरळ सरळ जावाचं आहे। चला जाऊया धरा धरा।
कसं वाटतं पोहोचत? श्री स्वामी समर्थ, जी इच्छा होती ती मनाची ती पूर्ण होणार. काय माहिती नाही मंदिर कसं आहे काय, कधीच नाही आयुष्यात आलो, पहिल्यांदा आलोय. बघूया आता कसं आहे काय ते, जाऊया. बापरे बाप, भरपूर लाईन आहे अशी. आज नेमका गुरुवार पण आहे, तर गुरुवार रस्त्यामध्ये भरपूर लाईन आहे. भरपूर म्हणजे भरपूर लाईन आहे. एक वाजला एक महाप्रसाद पण आहे इथं. चल आपल्याला एक्झिट जावचं, एक्झिट सगळं जावचं. ऍक्च्युली आम्ही लाईनशी नाही चाललो, कारण की लाईनशी 3-4 तास लागतील, आम्हाला थोडा टाईम नाही आहे. आम्ही एक जुगाड केला आहे इथं, एक जण भेटला आहे, तर तिथनं आम्हाला जावचं आहे, डायरेक्ट एंट्री भेटणार आहे. बघूया, जाऊया, चलो फास्ट फास्ट. श्री स्वामी समर्थ. मनापासून धन्यवाद आपले फॅन्स लोकांचे. भरपूर ठिकाणी जातो आहे, पंढरपुरात पण भरपूर ठिकाणी फॅन्स भेटलं होतं. तसंच आता अक्कलकोटमध्ये पण फॅन्स भेटतात, फॅन्स फॉलोविंग भरपूर आहे. आम्ही ॲक्च्युली वेगळे साईडशी आलो, 5 साईडशी. चला जाऊया बघटला, तर परत आतमध्ये एंट्री देणार नाही. हा समोरच गाभारा आहे बघा, रुद्राक्षापासून स्वामींचा बनवलेला फोटो आहे. फ्रेम बघा,
जेवढी दर्शन लाईन होती त्याच्यापेक्षा जास्त भोजनाला लाईन आहे. हे बघा मध्ये बघा, भाजी आहे, भात, शिरा, रसा आणि चपाती, अजून कुठली तरी भाजी आहे एक दोन. आणि पब्लिक बघा, भरपूर लाखो संख्येने पब्लिक इथं प्रसादाचा लाभ घेतात. हे बघा भाजी बघा. आणि आपला इथं केतन पण जेवायला बसलाय. मस्त आहे ना जेवण, एक नंबर. राम श्री राम, श्री राम जय राम, राम श्री राम, श्री राम जय राम. स्वामींची मूर्ती ती बघत होतो, भेटत होतो मग शोधत होती इथे. तर अक्कलकोट मध्ये ब्लड डोनेट करतो स्वामीच्या मठात. जर इच्छा आहे ब्लड डोनेट करायची करून टाकतोय. नितेश तांडेल, नितेश हिरामन तांडेल, नितेश नितेश हिरामन, हिरामन तांडेल, तांडेल. हा हे बघा, तुम्हाला वाटेल काहीतरी असंच करतंय, घेतलाय आता ब्लड काढायचा काम चालू नाही काय ना होणार. श्री स्वामी समर्थ इथं असेल चेकिंगला हिमोग्लोबिन. हा असेल ना, करताय ना बघा, सांगा लगेच होतं समजतंय. करायचा वजन तर आहे समजा, पण चुकला नाही पाहिजे कारण की लेन आमचा आवाज गाडी चालवायची आहे. हो तुम्हाला परत नाही आजारी विजारी होणार. पावे एवढी मोठी सुई असते. काटा येते हे बघताना खूप जण आहेत डोनर असं काही नाही. चालू आहे ब्लड डोनेशन. रक्तदान केलाय, थोडासा असं जाणवतो, थोडासा म्हणजे एकदम नाही म्हणजे इतका असं जाणवतंय का थोडासा एनर्जी डाऊन झाली. त्याने आपण एनर्जी ड्रिंक काहीतरी पाणी वगैरे पिऊ आणि एनर्जी ड्रिंक वगैरे घेऊ आणि स्ट्रॉंग होऊ. चला जाऊया आपण. तेजू इथं गेलं का? ओके. आणि तेजू रिअलमध्ये तुला सांगतोय, तो गिफ्ट आहे ना कोणाला तरी गरजू माणसाला देऊन टाकतो. हां तर आता आपला अक्कलकोटचं दर्शन झालेलं आहे. तसंच आपण निघलो म्हणजे काय ठरवलं नाही, काय प्लॅन नाही, काय नाही. आता निघलो डायरेक्ट गाणगापूरला, दत्तांचं मंदिर आहे ते चाललो. आणि जे भूताविता करताना द्या ते सगळ्या दिसतं. जर दिसला कोणच्या आस्ते भूताविताशी चरलेले असेल द्या तर त्यांच्या अंगान म्हणजे तेजूच्या अंगान भूत असेल तर तेजू तक्र चरल वरती ते खांबवा. माझ्या अंगाने घनता भूत आलाय, मी देवासारखा माणूस. पण आता इकडनं काहीतरी 80 किलोमीटर आहे तर 80 किलोमीटर जाऊया आपण. हे लाद्यांचा टेम्पो, मार्बल ट्रक. गंगापूर थेट घेतली दत्तांची भेट.
पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही गांगणापूरला येत असाल तर आहे ना, तर डायरेक्ट गांगणापूरला जाऊन काहीच फायदा नाही. पहिले संगम नदीला जायचा, तिथं आंघोळ करायची आंघोळ करा, विधी करायची विधी करा, किंवा तोंड फ्रेश, तोंडावर पाणी मारा, अंगावर पाणी मारा आणि पाय धुवा, तिथं फ्रेश होऊन तुम्ही दत्ताच्या मंदिराला जावा. म्हणजे इथं गांगणापूरचं जर दत्ताचं मंदिर आहे ना, तिथं जावा. तर तुम्हाला काहीतरी बोलताना का पुण्य बोला किंवा कोणतरी काय सोबत झालेला किंवा आपल्या सोबत काय ना काय कोण ना कोण करत असत, म्हणजे याचा बाराने व्हायला पाहिजे, त्याचा येणे व्हायला पाहिजे, देणे व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही पहिले संगम नदीला जावा, तिथनं डायरेक्ट दत्ताच्या मंदिरात जावा. आता आम्ही चालून संगम नदीला बघूया, पहिल्यांदाच चालू, आमची पहिल्यांदाच आहे, पहिलीच वेळ आहे, आणि जाऊया तुम्ही पण या आमच्यासोबत. चल दत्त मंदिरला जाण्याच्या अगोदर संगम नदीला येऊन इथं भेट द्या, नंतर दत्त मंदिरला जावा. आता मी पोहोचलो आणि बघा तुम्हाला दाखवते की बघा, ही आहे संगम नदी. फायनली पोहोचलो गाणगापूरच्या दत्त मंदिराजवळ आणि पार्किंग आपण केलेलं आहे इथं पार्किंग वगैरे, तर चाललोय समोरच. बघा इथं असं मार्केट भरलेलं आहे, एकदम झाडू बिडू. जसं काय यात्रा वित्रा असतात ना तसंच भरलाय आता मार्केट. समोरच श्री दत्त मंदिर पोचलो आपण. मंदिराजवळ पोचलो ना आपण, आता आतमध्ये एंट्री करूया, दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन. मस्त वाटतंय, भारी वाटतंय. आलो मित्र, आपला आलो आलो आलो. मंदिरात एंट्री केली आपण. ते नाही बोलत कौशी, काही तुम्ही कमी होते केला थोडासा राहता एवढा. मंदिरात गेलो, अप्रतिम असा, म्हणजे कोणच नव्हता, काहीच गर्दी नव्हती, लगेच दर्शन झालं. म्हणजे एवढा एवढा होल असतं त्याच्यातनं, म्हणजे देवाला बघायचं असतं आणि दर्शन घ्यायचं असतं. जाम भारी वाटला पहिल्यांदा असं, म्हणजे माहिती नव्हता का कोणी सांगितलेला असा, ते तुला का माहिती होतं नाही ना, म्हणजे मस्त झालं बारिश दर्शन वगैरे, काय जास्त गर्दी पण नव्हती. चला तर आता आपण जाऊया, कुठं जावाचं आहे अजून माहिती नाही, पण आता आपण आपले म्हणजे या साईडला पुन्हा साईडला निघूया, कुठंतरी स्टे करायचं आहे आज. एक तर तुळजापूरला जाऊ, नाही तर तिथनं डायरेक्ट जेजुरीला जाऊ, बघू जिथं पॉसिबल होईल तिथं जाऊया. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतोय,
जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर असा शेअर करा. तर चला बाय बाय, चल दे जो.